जालना जिल्ह्यात निवडणूक काळात सर्वाधिक चर्चेचा विषय असतो तो भोकरदन विधानसभा मतदारसंघाचा. माजी केंद्रीय मंत्री, जालन्याचे 5 वेळचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या प्रभावाखालील या मतदारसंघाकडे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष असतं. गत 2 विधानसभा निवडणुकीत तिथून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे आमदार आहेत. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंचा पराभव झालाय. शिवाय भोकरदन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळेंना 862 मतांची निसटती आघाडी मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं इथं मनोबल उंचावले. खासदारकी पाठोपाठ दानवेंच्या घरातून आमदारकीही वजा करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आता प्लॅनिंग करतायत. या प्लॅनिंगमध्ये महाविकास आघाडीला यश मिळणार का, दानवे पितापुत्र आमदारकी वाचवणार का आणि काय घडतंय भोकरदन विधानसभा मतदारसंघात तेच पाहूयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधनं. भोकरदन म्हणजे रावसाहेब दानवेंच्या हक्काचा मतदारसंघ. सरपंच, पंचायत समिती आणि सभापती असा प्रवास करत दानवेंनी 1985 साली पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. यात काँग्रेसच्या संतोष दसपुते यांच्याकडून त्यांचा अवघ्या 1500 मतांनी पराभव झाला. पण ते खचले नाहीत, उलट अत्यल्प मतांनी पराभव झाल्याने थोडा जोर लावला तर आमदारकी निघू शकते असा त्यांना विश्वास आला. याच जोरावर 1990 मध्ये काँग्रेसच्या रंगनाथ पाटलांचा 25,000 पेक्षा अधिक मतांनी पराभव करत दानवे हे पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून दानवेंच्या याच विजयाचा अश्वमेघ सुरू झाला तो झालाच. 1995 साली ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले. यानंतर 1999 पासून ते सलग 5 वेळेस लोकसभेवर निवडून गेलेत. त्यांच्या जागेवर विठ्ठलराव सपकाळ हे भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले. मात्र 2003 मध्ये आमदार सपकाळ यांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक लागली. त्यावेळी भाजपचे माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात होते. खरं तर अप्रत्यक्षपणे ही लढत पुंडलिकराव दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यात होती. तेव्हापासून दोन्ही दानवे हे राजकीय दृष्ट्या कायमच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. 2004 आणि 2009 मध्येही चंद्रकांत दानवेंनीच मैदान मारलं. मात्र या तिन्ही निवडणुकीत त्यांचं मताधिक्य हे कमालीचं घटले. 2003 मध्ये चंद्रकांत दानवेंचा 16,000 मताधिक्याने विजय झाला होता. तर 2004 मध्ये त्यांचं हे मताधिक्य अवघ्या 3,119 मतांवर आलं. 2009 मध्ये रावसाहेब दानवेंनी त्यांच्या पत्नी निर्मला दानवेंना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं. यात चंद्रकांत दानवेंचा अवघ्या 1500 मतांनी निसटता विजय झाला. 2014 मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपने रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवेंना रिंगणात उतरवलं. त्यावेळी संतोष दानवेविरुद्ध चंद्रकांत दानवे असा सामना रंगला. या लढतीत संतोष दानवे यांचा 6,750 मतांनी विजय झाला. 2014 च्या सुरुवातीच्या काळात रावसाहेब दानवे आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बेबणा होता. त्यावेळेस भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. याचा फायदा तेव्हा भाजपला झाला. संतोष दानवेंच्या विरोधातील मतदार हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत विभागले गेले. 2019 मध्ये संतोष दानवेंनी तब्बल 32,000 मतांनी विधानसभा गाठली. यंदा लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळेंना 862 मतांची निसटती आघाडी आहे. त्यामुळे चार्ज झालेल्या महाविकास आघाडीतही उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झालीय. काही इच्छुक उमेदवार यावेळेस चंद्रकांत दानवेंना उमेदवारी देऊ नये असं सांगत त्यांच्या मागील 5 निवडणुकीतील मतांची गोळाबेरीज मांडतायत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाणे यांनीही भरमेळाव्यात उमेदवारीवर दावा केलाय. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे सुद्धा या जागेसाठी इच्छुक आहेत. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन, मराठा आरक्षणामुळे अस्थिर झालेला मराठा मतदार आणि दुरावलेला मुस्लिम मतदार अशा फॅक्टरचा फटका भाजपला बसलाय. हेच वातावरण विधानसभेलाही कायम राहिलं तर संतोष दानवेंसाठी आव्हान ठरू शकतं. शिवाय दानवेंनी सिंचन, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य अशा मूलभूत सोयी सुविधांचा विकास हा मतदारसंघात न केल्याचा प्रचार महाविकास आघाडीकडून केला जातोय. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना, रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री असतानाही एखादा मोठा प्रकल्प ते या मतदारसंघात आणू शकलेले नाहीत असाही आरोप विरोधकांकडून केला जातोय. मात्र निवडणुकीच्या राजकारणात तरबेज मानले जाणारे रावसाहेब दानवे यावेळेसही संतोष दानवे यांच्या यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात शंका नाहीये. रामेश्वर सहकारी साखर कारखाना सुरुवातीपासूनच खासदार दानवेंच्या अधिपत्याखाली आहे. भोकरदन आणि जाफराबाद या दोन्ही पंचायत समित्या सुद्धा भाजपच्या ताब्यात होत्या. त्यामुळे खासदारकी वजा झाली असली तरीही दानवे या मतदारसंघात आपली ताकद टिकवून आहेत. शिवाय जी आघाडी काँग्रेसला मिळाली आहे ती भोकरदन तालुक्यातून नाही तर जाफराबाद तालुक्यातून आहे. त्यामुळे शेजारच्या तालुक्यात थोडा जोर लावला तर आमदारकी वाचू शकते असा त्यांचा कयास असावा.
आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.